झी 24 तास एक पाऊल पुढे। इंटरनेटवर आजवरचा सर्वात मोठा सायबर अटॅक झालाय, त्यामुळे जगभरातल्या इंटरनेटचा स्पीड कमी झाला आहे, पण यावर लवकर तोडगा काढला गेला नाही तर ईमेल आणि बँकिंग सेवाही ठप्प होण्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करतात। स्पॅम मेलची यादी करणाऱ्या जिनेवातल्या एका संस्थेनं सायबर बंकर ही साईट गेल्या आठवड्यात ब्लॅकलिस्ट केली आणि त्यानंतर अचानक या संस्थेच्या सर्व्हरवर सायबर अटॅक सुरू झाला। झी 24 तास एक पाऊल पुढे।